या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह आणि आपण पाहत आहात संध्याकाळच्या टॉप न्यूज। ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने देखील आता पर्यावरणपूरक सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतलाय। त्या दिशेनं पाऊल देखील टाकलंय अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्न यांनी दिली। ते कणकवली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। या पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी तसेच सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील उपस्थित होते। दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अखेर सहकार निबंधकांनी बडगाव गारलाय। त्यात विद्यमान 6 संचालकांना अपात्र ठरवण्यात आलंय। विशेष म्हणजे ज्यांनी 4 महिन्यांपूर्वी संचालक पदाचा राजीनामा दिला त्या माधव सहकारी यांनाही अपात्र ठरवण्यात आलंय। अपात्र केलेल्या आजी माजी संचालकांची एकूण संख्या 14 आहे। सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी हा निवाडा केलाय। भाजपनं लपवण्यासारखं काहीही केलेलं नाहीये, सत्यपाल मलिक हे आता आरोप करतायत। या आरोपांची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे। राज्यपाल असताना त्यांना मौन का बाळगलं होतं असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलाय। आपल्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले। मधील अथर्व आशिष जोशी यांना 14 वर्षाखालील मुलांच्या 25 किलोग्राम वजन गटात कोल्हापूर विभागाच्या वतीनं खेळताना त्यानं राज्यस्तरावर कांस्य पदकासह 3रा क्रमांक पटकावलाय। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण सात लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।